न्यू सुपर बोरवेल, तीच सेवा तोच विश्वास. 4.5 इंच आणि 6.5 इंच बोरवेल माफक दरात खुदाई करून मिळेल. प्रोप्रायटर अमित खुराडे. मोबाईल क्रमांक 94-22-43-69 किंवा 94-32-49-69. आमचा पत्ता पिंगोळी, तालुका कुडाळ, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या होणारी मिनी कॅबिनेट ही जिल्ह्याच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीनं कटिबद्ध असेल असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला. ते आज कणकवलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या होणारी मिनी कॅबिनेट ही निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत विकासाच्या साठी कटिबद्ध असेल. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जो शब्द देतील तो शब्द या ठिकाणी या आधी सुद्धा पूर्ण केलेला आहे. चौपदीकरणाचं काम आपण पाहत असाल की आता पूर्ण होत चाललेलं आहे. गेल्या वेळच्या जी कॅबिनेट झाली त्यामध्ये 5,200 कोटीच्या घोषणा केल्या, परंतु याप्रमाणे घोषणा होणार नाहीत. खरं तर घोषणा होण्याच्या आधीच येणाऱ्या यादीच्या 4-5 दिवसात जवळजवळ 25 कोटीपेक्षा जास्त कामाची या ठिकाणी उद्योजींनी स्थगिती उठवलेली आहे. त्याचबरोबर आंगणेवाडीमध्ये जवळजवळ 15 कोटीच्या अनेक वर्ष प्रश्न असलेला जलसिंचन प्रकल्प सुद्धा या ठिकाणी उद्या भूमिपूजन त्या ठिकाणी होतो आहे. आंगणेवाडीसाठी आराखडासुद्धा ची उद्या घोषणा उद्योजी या ठिकाणी करतील. त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये एकम असलेलं शिवाजी मंदिराचं कामाचं सुशोभीकरणसुद्धा या कामाची सुरुवातसुद्धा उद्यापासून या ठिकाणी होते. उद्योजींकडे आम्ही वनसंधी असलेले आकारपट जमिनीचा प्रश्न असून देत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची कमतरता असून देत, जिल्ह्यातील रुग्णालयांची असलेली अवस्था असून देत, ह्या सगळे प्रश्न आम्ही उद्योजींकडे मांडणार आहोत. आणि निश्चितपणे खात्री आहे की उद्योजींकडे आम्ही मिटिंगची मागणी न करता उद्योजींनीच ही बैठक या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळे उद्योजी निश्चितपणे आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर असलेलं विशेष प्रेम उद्याच्या बैठकीच्या निमित्ताने येणाऱ्या विकास कामामध्ये दिसू देईल याची आम्हाला खात्री आहे.